शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आनंदी शनिवार या नवोपक्रमांतर्गत प्लॅस्टिक चमच्यांपासून फुलपाखरू बनवणे. वर्ग शिक्षक आयुब कलाम शेख, प्राथमिक शिक्षक, पुणे महानगरपालिका. शनिवारची उपस्थिती वाढविणे व शालेय वातावरण सर्जनशील आनंदी करणे या हेतूने राबविण्यात येणाऱ्या आनंदी शनिवार या नवोपक्रमांतर्गत आज प्लॅस्टिक चमच्यांपासून फुलपाखरू बनवणे या कृतीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी शाळा सुटतानाच यासाठी लागणारे साहित्य म्हणजे टिंटेड पेपर, काळा स्केच पेन, फेविकॉल, कात्री विद्यार्थ्यांना घरून आणण्यासाठी सांगितले जाते. वर्गातील संगणकावर या संबंधीची कृती विद्यार्थ्यांना दाखवली जाते. नंतर शिक्षकसुद्धा ही कृती विद्यार्थ्यांना करून दाखवतात. कृती लक्षात आल्यानंतर विद्यार्थी गटात बसून ही कृती करतात. आकर्षक वस्तू बनवण्याची ही नेहमीची पद्धत. चला तर पाहूया आमच्या दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे या वस्तू बनवल्यात ते. आमच्या दुसरीच्या वर्गात आदल्या दिवशी पाणीपुरी पार्टी झाली होती. ते चमचे धुवून या कृतीसाठी वापरण्यात आले आहेत. नकळत टाकाऊतून टिकाऊ हा संदेशही देण्यात आला. जशी पाहिली अगदी तशीच कृती न करता विद्यार्थी स्वतःच्या कल्पकतेने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा छान छान वस्तू तयार करून आपल्या घरात, शाळेत सजावटीसाठी वापरू शकता. आनंद, उत्साह आणि मनोरंजन यांनी भरलेला हा आनंदी शनिवार नवोपक्रम आपणास आवडल्यास आपल्या शाळेत नक्की राबवा.